नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर्फे मित्रांनो महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर भेटणार आहे. तर आपलं सरकारकडून येथे तीन मोफत गॅस भेटणार आहे. तर याच्याविषयी सर्व आपण जी आर वाचून घेऊया. तर मित्रांनो, नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत इथं राज्यातील पात्र लाभार्थ्यांना इथे वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण आणि रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत इथे जी आर आलेला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन अन्न नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय घर गॅस 2024 नुसार इथे जी आर आलेला आहे. तर मित्रांनो, प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे, देशातील स्त्रियांना धर्मुक्त वातावरण जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मानधनात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली, तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करण्याचे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध असल्याने परिणामी वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचित असल्याची बाब शासन निदर्शनास आली आहे. सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासन सन 2024-25 या वर्षाच्या व्यतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषित केलेली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. आणि उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिकमध्ये इथे तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर शासन निर्णय काय म्हणते, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबवण्यात येणार आहे. तर लाभार्थ्याची पात्रता कशी राहणार आहे, याच्यामध्ये सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावाने असणे इथे आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीत राज्य प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. एका कुटुंबात रॅशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असेल आणि सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणीस असलेल्या गॅसधारकांनाच अनुनिय असेल. आणि योजनेच्या कार्यपद्धती कशाच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजने लाभार्थीसाठी अनुसरवायची कार्यपद्धती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरच्या वितरणही तेल कंपन्यामार्फत येईल. सद्यस्थिती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजार भावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकांकडून घेतली जाते. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी
₹300 सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात इथे जमा होणार आहे. तसेच इथे त्याच धर्तीवर तेल कंपन्या राज्य शासनाकडून द्यावायचे अंदाजे ₹530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी कंपनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासन उपलब्ध करून देणार आहे. तसेच सदर योजनेत ग्राहक एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. इथे तसेच इथे नियंत्रक सीधा वाटप संचालक नगरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्याकडून जिल्हानिहाय लाभार्थी वितरित सिलेंडरची तपशील प्रमित यादी तसेच तेल कंपन्या प्रदान करण्याच्या रकमेत शिफारसीय वितरित सल्लागार तथा उपसचिव नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना सादर करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या अनुसरणाची कार्यपद्धती. तर इथे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ते 3 गॅसचे वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येणार आहे. सदर ग्राहकास महिन्याला एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी इथे देण्यात येणार नाही आहे. तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा GR तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.